अनेक वर्षांपासून नवीन नागपूरची संकल्पना रखडली होती परंतु आता ही संकल्पना अंमलात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत प्राधिकरणाच्या नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे यात एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या जलवाहिन्या व सिवेज लाईनचे जाळे टाकण्यात येणार आहे या विकास कामाच्या माध्यमातून नवीन नागपूरचा पाया रचला जाणार असल्याचे समजते गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहर चांगलेच वाढले शहराच्या सीमेवरील बेसा बेलतरोडी पिपळा बहादुरा कामठी कोराडी वाडी हिंगणा बुट्टीबोरीपर्यंत लहान मोठे शहर व खेड्यांचेही आता शहरीकरण झाले आहे त्यामुळे नवीन नागपूरबाबतही चर्चा सुरू झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही चर्चा आता प्रशासकीय स्तरावर प्रत्यक्ष कार्यवाहीत रूपांतरित होताना आहे शहराच्या सभोवताल असलेली खेडी शहरांच्या नियोजित विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनएमआरडीएची स्थापना केली जवळपास साडेसातशे खेड्यांचा एनएमआरडीए क्षेत्रात समावेश करण्यात आला एने या क्षेत्रात बांधकाम नियमावली लागू केली आहे आता या क्षेत्रांच्या विकासासाठीही एनएमआरडीए आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी पावले उचलली आहेत नुकताच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी नागपुरात येऊन गेल्या त्यांनी शहराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती केंद्र सरकारच्या अमृत दोन या योजनेअंतर्गत एन एच्या सेक्टर साऊथ बी सेक्टरमध्ये समावेश असलेली तेरा व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या अकरा गावांमध्ये विकासकामे करण्यास मंजुरी दिली गेली या प्रकल्पाचा लाभ एक्क्याऐंशी चौरस किमी क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे